के पास एक जोप मॉर्निंग वर्ल्ड ऑफ एवीके मध्ये मी अरुणा तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर आज सॅटरडे आहे आणि मी थोडीशी लेट उठली कारण काव्य आर्याला आज सुट्टी असते, उद्या संडे, उद्या पण सुट्टी। तर मग आता मला ब्रेकफास्ट करायचा आहे, तर मला मी आता काय ब्रेकफास्ट करणार आहे ते तुमच्याशी शेअर करणार आहे। तर त्याच्यानंतर ब्रेकफास्ट वगैरे झाल्यानंतर काव्य आर्यासाठी मी स्टोरी बुक्स मागवलेले, त्याचं कालच पार्सल आलं, तर त्याचं पण मी ते कोणते बुक्स मी मागवले आहेत ते पण तुमच्याशी मी शेअर करणार आहे। तर आज आहे सॅटरडे, काव्य आर्याला सुट्टी आहे, तर आमच्याबरोबर त्याही नाश्ता करतील। तर इथे मी अंडी उकडायला ठेवलेली आहे, एक 10 ते 12 मिनटामध्ये अंडी उकडतात। गॅस मध्यमाचेवरती ठेवून एक स्टीलचं पातेलं घेतलं आहे, म्हणजे ते जे स्टीलचं पातेलं आहे ते काळं पडत नाही। एका बाजूला अंडी उकडत आहेत तर मी एका बाजूला इथे पोहे करायला ठेवलेले आहेत। तर शक्यतो सगळ्यांनाच पोहे येतात, त्याच्यामुळे एकदम झटपट क्विक अशी तुम्हाला मी रेसिपी सांगते। तर जिरे मोहरे आणि जे शेंगदाणे आहेत, कढीपत्ता, कोथिंबीर, हिरवी मिरची तेलात परतून घेतलं, मग छान कांदा परतून घेतला, तर मी थोडासा कांदा जास्त टाकते। तर पोहे स्वच्छ धुतले, भिजवले, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं, थोडीशी हळद आणि थोडीशी साखर टाकली। आता हे सर्व व्यवस्थित छान मिक्स करणार आहे मी। तर थोडीशी कोथिंबीर पण मी आत्ताच टाकून घेतलेली आहे। आता कांदा छान परतून घेतलेला आहे, त्यामध्ये जे मिक्स केलेले पोहे आहेत ते मी टाकून घेणार आहे। छान मिक्स करायचे आहेत फोडणीमध्ये व्यवस्थित, आणि 1-2 मिनटासाठी झाकण ठेवून वाफ घ्यायची आहे। तर मस्त गरम गरम मऊसूत असे पोहे तयार आहेत। तर गुरुवारची फळं राहिली होती जी पूजेला आणलेली, मग ती सर्व आत्ताच मी कापून टाकणार आहे नाश्त्यासाठी, नाहीतर ती खराब होतील। म्हणजे आता गुरुवार शुक्रवार गेला आणि आता शनिवार आहे, तर मग ही सर्व फळं जी आहेत ही आता कापणार आहे नाश्त्यासाठी। तर अंडी उकडून झालेली आहेत, फळंसुद्धा कापून झालेली आहेत, ती मी आता इथे प्लेटमध्ये ठेवून घेते आहे। तर सकाळचा जो नाश्ता आहे असा छान हेवी करायचा, दुपारी वाटलं तर कमी जेवायचं, पण सकाळी भरपेट नाश्ता केला की बाकीची कामं करायला पण चांगली एनर्जी येते। आणि मस्त पोहेसुद्धा मी प्लेटमध्ये वाढवून घेतलेले आहेत, आणि त्याबरोबर ही लिंबाची फोड आणि तसेच हा गरम गरम चहा। तर मस्त आल्याचा चहा केलेला आहे, आणि आता मी आता मस्त ब्रेकफास्ट करून घेणार आहे। तर काल मी डीमार्टमधून बाजार भरला पण पोहे घेतले नाही डीमार्टमधून, कारण मला डीमार्टमधले पोहे नाही आवडत, खूप सुके होतात ते जेव्हा पोहे बनवतो तेव्हा। तर मी हे असे पॅक, मी आमच्या इथे जवळ फूडमार्ट आहे तिथून मी आणते हे असे पॅक, आणि मऊ होतात एकदम याचे पोहे, मला डीमार्टमधले पोहे नाही आवडत। तर मी आता काव्याला बोनविटा देते दुधामध्ये टाकत, तिला ते खूप आवडतं। पण मी तिला रोज देत नाही हे बोर्नविटा, हे मी तिला 1-8 दिवसातून एकदम वेळा देते, कारण मला बोर्नविटा वगैरे टाकून नाही आवडत मुलांना घेऊन जायला। प्लेन दूध पिलेलंच कधीही चांगलं, पण आता मुलं कसं आहे टीव्हीमध्ये ऍड वगैरे बघतात आणि त्यांना ह्या गोष्टी खूप आवडतात, आणि नाही दिलं तर नर्वस पण होतात, त्याच्यामुळे मी तिला 1-2 आठवड्यातून 1-2 तास देते फक्त बोर्नविटा, आणि ती प्लेन दूध पण पिते।
तुला पाहिजे विहंगला पाहिजे काय तर हाय इकडे 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 तुला देऊ फोन विटामिन का चॉकलेट पाहिजे दूध नको तुला तर मी हे पार्सल मागवलेलं आहे याच्यामध्ये स्टोरी दिसते काव्य आर्यासाठी तर मी आता हे ओपन करते तर हे आहे पंचतंत्र हिंदी मध्ये आहे दहा बुक्स संग्रह आहे याच्यामध्ये हा एक बॉक्स आहे याच्यामध्ये दहा बुक्स आहेत आणि हा एक आहे तर हे इंग्लिश मध्ये आहे स्टोरी बुक त्यांचं सारखं चाललेलं आहे की आम्हाला स्टोरी बुक आण स्टोरी बुक आण तर मग मी हे पार्सल मागवलं तर मग याची जी लिंक आहे ना ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईल तुम्हाला जर तुमच्या मुलांना आवडत असेल बुक वगैरे रीड करायला तर मग तुम्ही मागवू शकता बोल बेटा सांग ना बघू दाखवते ना मला तर याच्यामध्ये एक दोन पाच आहे स्टोरी बुक इंग्लिश मध्ये पाच आहे आणि असे मोठ्या मोठ्या वर्ड मध्ये वगैरे असे स्टोरीज आहेत तुमच्या मुलांना रिडिंग करायला आवडत असेल ना तर तुम्ही देऊ शकता काव्याने पण हे ओपन केलंय आता मला पण आवडतं तर हे हिंदी मध्ये मराठी मध्ये मला भेटलं नाही मी मराठी मध्ये पण घेतली खूप छान चित्र वगैरे तर रीड करणार ना चूहा और साधू मंदिर मंदिर के पास एक झोपड़ी झोपड़ी में एक साधु रहता था तर आता करते मी दुपारचं जेवण तर कुकरमध्ये मस्त वांग बटाट्याची भाजी करते तर मला कुकरमधली वांग बटाट्याची भाजी आवडते छान एक टोमॅटो कांद्याचा छान मस्त एक ग्रेव्ही तयार होते त्यामध्ये तर एक तीन शिट्यांमध्ये ही भाजी तयार होते झटपट एकदम तर मस्त ही रस्सा भाजी जी आहे वांग बटाटा रस्सा भाजी तयार आहे तर भाजी होईपर्यंत मी पीठ मळलं गव्हाचं आणि आता खीरसुद्धा करते तर ही मस्त रव्याची खीर करते आणि ह्या खिरीमध्ये हे जायफळ जे आहे हे किसून टाकते अप्रतिम लागते रव्याची खीर जेवणाबरोबर गोड खायची खूप सवय लागली एक तर जेवणाबरोबर किंवा जेवणानंतर तर मग ही मस्त रव्याची खीर केलेली आहे मी तर रव्याची खीर झालेली आहे इथे मस्त गरम गरम चपात्या करते तर मला कंपल्सरी काव्य आर्यासाठी चपाती भाजी करावीच लागते संडे असला काय किंवा सॅटरडे चपाती नाही तर मग भाकरी तर त्यांना चपाती भाजी प्रॉपर जेवण जेवायला खूप आवडतं तर मग आता इथे सर्व झालेलं आहे खीर झाली आहे भाजी झाली आहे चपाती झाली आहे तर इथे मी मस्त प्लेट सर्व्ह करते आहे ताटामध्ये भाजी वाढून घेतली आहे तर या दोन चपात्या वाढून घेतलेल्या आहेत आणि बाऊलमध्ये एका लहान वाटीमध्ये मस्त खीर घेतलेली आहे तर आता
संध्याकाळ झाली आहे आणि मी कॉफी करते, तर कॉफी साठी मी हे असे पाऊच आणते, हे 2-2 रुपयेवाले पाऊच असं मोठं पॅकेट मिळत, तर मग मी ते आणते. मग एका कपाला एक असं बरं पडतं हे असं टाकायला. तर बरणी आणला तर काय होतं की त्याचा कधी कधी दगड होतो आणि ते नंतर फेकूनच द्यावं लागतं, त्याचा काही वापर पण करू शकत नाही एकदा दगड झाल्यानंतर. मग हे असं बरं पडतं प्रत्येक वेळेस एका कपासाठी एक पाऊच काढलं व त्याची कॉफी बनवली की. तर गुरुवारी मी ह्या आळूच्या वड्या केल्या होत्या, तर त्याचा एक रोल त्या दिवशी तळला आणि आता मी एक रोल जो फ्रीज मध्ये ठेवलेला त्यातला मी अर्धा रोल आता कापला आणि तो मी तळणार आहे. तर एकदा जर तुम्ही आळू वड्या बनवल्या तर एक 8 दिवस आळू वड्या कच्चा जो रोल असतो तो फ्रीज मध्ये ठेवायचा, हवं तेव्हा आपण त्याचे हे असे वड्या कापून आपण तळू शकतो. एक 8 दिवस टिकतं आणि जर तुम्हाला जास्त दिवस टिकवायचं असेल तर हे असं कट करून एका प्लास्टिकच्या डब्यामध्ये वगैरे फ्रीजरमध्ये तुम्ही या वड्या ठेवू शकता. मग एक 1.5 महिना त्या वड्या टिकतात, पण मी नॉर्मल फ्रीजरमध्ये न ठेवता जे आपलं कॉमन जे सगळे सामान ठेवतो आपण फ्रीजचं तिथे मी ठेवते, कारण आम्ही लगेच संपवतो आळूच्या वड्या कारण सगळ्यांना घरामध्ये खूप आवडतात. तर मी आता इथे डाळ भाताचा कुकर लावलाय, घरात सगळ्यांना डाळ भात खायचा आहे आणि दुपारची भाजी पण आहे. तर मग आताच आमचं जेवण आहे डाळ भात वड्या वांग बटाट्याची भाजी. तर डाळ छान शिजलेली आहे, ती मी घोटून घेतली आणि आता छान फोडणी करून घेणार आहे. तर मी माझ्या चॅनलवरती खूप वेळा डाळीला फोडणी देतानाचा व्हिडिओ काढलेला आहे आणि हे सारखे असेच व्हिडिओ बघून मग तुम्हीच बोर व्हाल. तर मग आता डाळीला मी एका बाजूला तर फोडणी देते आणि इथे मी तवा ठेवलेला आहे, मस्त आळू वड्या छान कुरकुरीत तळायच्या आहेत. तर मी शक्यतो हे अशा शॅलो फ्रायच करते ज्या वड्या आहेत, डायरेक्ट तेलामध्ये जसं भजी तळतो तसं मी शक्यतो वड्या नाही तळत, ह्या अशा प्रकारेच कमी तेलामध्ये मी वड्या तळते आणि कुरकुरीत होतात ह्या वड्या. एकदा वड्या तळून झाल्या की जी किनार आहे ना तव्याची तिथे एका बाजूला वड्या ठेवून द्यायच्या, तळून झाल्यानंतर गॅस बंद करायचा आणि कुरकुरीत राहतात ह्या वड्या, छान होतात. तर मस्त वरण तयार झालेलं आहे, कोथिंबीर टाकून मस्त आता मी गॅस बंद करते, तर छान मस्त वरण तयार आहे. इंद्रायणीचा भात मी केलेला आहे आणि वांगा बटाट्याची भाजी, इंद्रायणीचा भात आणि वरण हे कॉम्बिनेशन खूप भारी आहे, एकदम कम्फर्ट फूड आहे हे वरण भात. तर प्लेट छान मी रेडी केलेली आहे, वड्यासुद्धा मी प्लेटमध्ये ठेवून घेतलेल्या आहेत. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.